21 जानेवारी शुक्रवार रोजी येवला शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार येवला तालुक्यातील पारेगाव गट नंबर 13-2A श्री दत्त स्वामी सिमेंट आणि लाईन प्रॉडक्ट हा कारखाना उभा असताना आरोपींनी संगमन करून कंपनीचे नुकसान होईल या इराद्याने दिनांक 21 एप्रिल 2021 रोजी JCB यंत्राच्या साह्याने कारखान्याच्या 2 टाक्या पाईप चढविण्यासाठी तयार केलेल्या धक्का तसेच कंपनीचे ऑफिस देखील पाडून टाकले. तसेच देवघरामध्ये असलेले चांदीची मूर्ती घेऊन गेले. असे एकूण कंपनीचे व भागधारकांचे 26,20,000 रुपयांचे नुकसान केले. यासंदर्भात फर्यादी शिवाजी गंगाधर गवळी राहणार नाशिक यांनी येवला कोर्टात तक्रार अर्ज दाखल केलेला होता. माननीय न्यायालयाने याची दखल घेऊन CRPC 156(3) प्रमाणे शहर पोलिसात गुन्हा दाखल करावा असे आदेश दिल्याने आरोपी अनिता आप्पासाहेब वाघ आणि आप्पासाहेब पंढरीनाथ वाघ दोघे राहणार पारेगाव यांच्यासह वैभव ज्ञानेश्वर खिल्लारे आणि ज्ञानेश्वर शिवराम खिल्लारे दोघे राहणार पटेल कॉलनी येवला अशा 4 आरोपी विरोधात भारतीय दंड विभाग 447 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक थोरात हे करत आहे. दरम्यान या प्रकरणी पोलीस आता काय कारवाई करतात हे पाहावे लागणार आहे.